नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपल्या विंडोज 10 जे आहे ते अपडेट होत असताना त्याला डिसेबल कसं करायचं। मित्रांनो, हा प्रॉब्लेम अनेक पीसी आणि लॅपटॉप वापरणाऱ्या व्यक्तींना भेडसावतो, कारण ज्या ज्या वेळेस आपण अशा पद्धतीचं ॲटोमॅटिक अपडेट करत असतो त्या त्यावेळेस आपला पीसी किंवा लॅपटॉप क्लोज होऊन त्यानंतर ज्यावेळेस आपण रिबूट करतो किंवा रिस्टार्ट करत असतो त्यावेळेस तो लॉग इन पिन किंवा पासवर्ड मागतो। अशा वेळेस आपल्याला वायफाय किंवा इंटरनेट कनेक्शन कनेक्ट करावं लागेल आणि पासवर्ड टाकून परत तो स्टार्ट करावं लागेल। तर ही वेळोवेळी डोकेदुखी होते, म्हणून त्यासाठी आपल्याला जे विंडोज अपडेट आहे तर ते जर आपण डिसेबल केलं तर निश्चितच आपल्याला हा प्रॉब्लेम भेडसावणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये विंडोज 10 अपडेट डिसेबल कसं करायचं आणि ज्यावेळेस आपल्याला आवश्यक आहे त्यावेळेस इनेबल कसं करायचं ही सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर। मित्रांनो, आपण सेटिंगवर जाऊया। आणि सेटिंगला क्लिक करूया। सेटिंगला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला। मित्रांनो, ही पद्धती अतिशय उपयोगाची आहे आणि याच्यामुळे तुमच्या पी सीला कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही। या ठिकाणी अपडेट अँड सिक्युरिटीला क्लिक करूया, कारण या अपडेटमुळे वेळोवेळी आपला पी सी हा लॉग इन करण्यासाठी सांगतो। या ठिकाणी विंडोज अपडेटला क्लिक करूया आणि इथे खालच्या साईडला ॲडव्हान्स ऑप्शन म्हणून आहे त्याला क्लिक करूया। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सगळे ऑन ऑफ बटन दिसेल, ते सगळे ऑफ करायचे ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये, कारण या ठिकाणी म्हटलं आहे की जर नवीन एखादं प्रोडक्ट जर डाउनलोड केलं तर अपडेट करण्यात यावं किंवा पी सी किंवा लॅपटॉप बंद केला आणि सुरू केला तरी अपडेट करण्यात यावं अशा पद्धतीचं, आणि त्यामुळे सिस्टम लॉक होणार आहे आणि लॉक जर झाल्यानंतर आपल्याला परत लॉग इन करावं लागेल। लॉग इन पासवर्ड माग विंडोज 10 लॉग इन पासवर्ड मागते आणि ते ओपन करण्यासाठी परत इंटरनेट कनेक्शन जोडा आणि लॉग इनचा पासवर्ड टाका, अशा पद्धतीचे वेळोवेळी त्रास आपल्याला होतो। तो वाचवण्यासाठी आपण अपडेट टाळूया। यामध्ये अशा प्रकारे ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये आपल्याला हे करता येईल। त्यानंतर ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी या बॉक्समध्ये सर्च बॉक्समध्ये सर्व्हिसेस म्हणून टाईप करायचं आहे। त्याला टाईप केल्यानंतर त्याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप बॉक्स येईल, त्यामध्ये विविध साऱ्या सर्व्हिसेस आहे। या ठिकाणी आपल्याला विंडोज अपडेट शोधायचं आहे, विंडोज अपडेटची फाईल हां या ठिकाणी आहे, त्याला राईट क्लिक करायचं आहे। राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे। आणि या ठिकाणी बघा मॅन्युअल दिसत आहे, त्याला क्लिक करून त्या ठिकाणी डिसेबलचा ऑप्शन आहे त्याला डिसेबल करूया, त्यानंतर अप्लाय करूया आणि ओके। मित्रांनो, आता या ठिकाणी बघा डिसेबल म्हणून मेसेज दिसत आहे, विंडोज अपडेट डिसेबल, म्हणजे आपण आपल्या पी सीला किंवा लॅपटॉपला इंटरनेट जरी कनेक्ट केलं तरी आपला लॅपटॉप या ठिकाणी अपडेट होणार नाही जोपर्यंत आपल्याला अपडेट पाहिजे नाही तोपर्यंत।
या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला रिस्टार्ट करायचे, आपला लॅपटॉप रिस्टार्ट करा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेल।